नमस्कार मी निरंजन ईजी न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नेहमीप्रमाणे सर्व दर्शकांना विनंती आपला खूप पाठिंबा मिळतोय पण तो वाढण्याची थोडीशी आमची गरज आहे कारण की चालूत रहन, हे चॅनल चालवत राहणं हे आर्थिकदृष्ट्या परवडायला हवं आणि म्हणून आपल्या सबस्क्रायबर जे आहेत ते आता एक लाख अकरा हजार बारा हजारच्या आसपास गेलेले आहेत पण ते साडेतीन चार लाख होईपर्यंत हे आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वतःच्या पायावरती राहणार नाही तोपर्यंत तो नुकसानच होत राहील त्यामुळे सर्वांना विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांना याची लिंक शेअर करा आणि त्या सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा गर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची पूर्वसूचनाच तुम्हाला मिळत राहील आज जो विषय आपण घेणार आहोत तो असा आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की गणेशोत्सव चालू आहे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः आणि मराठी लोक जिथं जिथं आहेत तिथं ते हा गणेशोत्सव साजरा करत आहेत त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस चंद्रचूड यांच्या घरीही गणपती बसलेला आहे आणि तो ते गण गन, गणपती बसवतात हेही माहीत नव्हतं कारण ते आता गेली दोन वर्षापासून भारताचे चीफ जस्टिस आहेत पण यावर्षी मात्र त्यांच्या गणपतीच्या घरातल्या बसवलेल्या गणपतीला आरती करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी गेले आणि नरेंद्र मोदी नुसते गेले नाहीत नरेंद्र मोदी नेहमीच्या त्यांच्या प्रथेप्रमाणे सोबत कॅमेरामन फोटोग्राफर यांनाही घेऊन गेले त्या सगळ्या व्हिजिटचा त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नरेंद्र मोदींनी तो व्हिडिओ बाहेर ट्विट केला आणि तो फो फो ते जे फोटोग्राफ्स आहेत ते ट्विट झाले आता प्रश्न असा येतो की त्या माणसाला या देशाच्या पंतप्रधानाला तर या देशाच्या संविधानाची बिलकुल परवा नाही बिलकुल परवा नाही त्यांनी किती वेळेला या संविधानाचं भंग केलेला आहे याची अनेक उदाहरणं आहेत म्हणजे अगदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात पहिले त्या सायन्स काँग्रेसमध्ये त्यांनी जेव्हा गणपती ही प्लॅस्टिक सर्जरी असं बोलले तेव्हा त्यांनी पहिल्या संविधानाचा भंग केलेला होता या देशातल्या कारण या देशाची प्राथमिक संविधानाने सांगितलेली कर्तव्य कॉन्स्टिट्युशनल ड्युटीज ज्याला आपण म्हणतो त्या ड्युटीज मधला एक भाग आहे की या देशामधला वैज्ञानिक दृष्टिकोन हा वाढीस घालायला हवा आणि गणपती ही प्लास्टिक सर्जरी आहे असं सांगणं हा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं नाही गणपती ही ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे असं म्हटले असते तर आपण म्हटलं असतं हे वैज्ञानिकदृष्ट्या करेक्ट आहे कारण एक वेगळा ऑर्गन बसवलाय हो पण त्यांना याचंही भान नाही आहे किंवा ज्ञान नाही आहे त्यामुळे ते त्याला सरळ प्लास्टिक सर्जरी म्हटले आणि असं प्लॅस्टिक सर्जरी असलेल्या गणपतीच्या आरतीसाठी अचानक यावर्षी गेल्या दहा अकरा वर्षामध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी अशी आरती करायला गणपतीची कोणा कोणाकडे तरी गेले हे आपल्याला पाहायला मिळालं त्यात बऱ्याच गोष्टी सिंबॉलिक नरेंद्र मोदींनी केलेल्या होत्या म्हणजे के हो नरेंद्र मोदींनी त्या दिवशी धोतर घातलं होतं त्याच्यावरती सदरा घातला होता त्यावर त्यांनी महा मराठी लोक घालतात तशी टोपी घातली होती महाराष्ट्रातली जशी असते हे सगळं सिंबॉलिक होतं आणि गणेशोत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो गणेशोत्सव हे बंगाली साजरा करत नाहीत पंजाबी साजरा करत नाहीत तामिळ साजरा करत नाहीत तेलगू करत नाहीत कोणी करत नाही गणेशोत्सव हा महाराष्ट्रात साजरा होतो आणि महाराष्ट्रात निवडणुका आहेत म्हणून हा सिंबॉलिझम दाखवायला ते चंद्रचूडांच्या घरी गेले ते गडकरींच्या घरी नाही गेलेत किंवा या आधीच्या चीफ जस्टिसच्या घरी कधीही गेले नाहीत अशा प्रकारे गणेशोत्सव म्हणा दुर्गापूजा म्हणा गोगोईंच्या घरी अशा साजऱ्या करायला गेले नाहीत ते चंद्रचूडांच्या घरी गेले गण गणेशोत्सव साजरा करायला कारण त्यांना एक सिंबॉलिझम दाखवायचा होता या सगळ्या प्रकारामध्ये मोदींचं काहीच नुकसान झालेलं नाही तो एक अत्यंत कपटी राजकारणी आहे आणि त्यांनी त्यांचं कपट केलं त्यांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला तो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती टाकला त्यांच्याकडून हा सोशल मीडियावरती आला मुळामध्ये नाही तर चीफ जस्टिसच्या घरामध्ये पंतप्रधान आलेला असताना रस्त्यावरचा फोटोग्राफर कॅमेरामन आतने जाऊ शकत याचा अर्थ तो यांनी तिथं नेलेला होता आणि नेहमीप्रमाणे आई बरोबर आईच्या वाढदिवसाला किंवा स्वतःच्या वाढदिवसाला सुद्धा हा माणूस साजरा करायला जायचा आई आईकडे त्या बरोबर फोटोग्राफर आणि कॅमेरामन घेऊन जायचा आईला बँकेच्या लाईनमध्ये उभं केलं त्याही वेळेला यांनी एन्श्युअर केलं की तिला लाईनमध्ये उभे करून त्याचे फोटो काढले जातील आणि ते सगळीकडे प्रसिद्ध होतील ब्याण्णव वर्षाची म्हातेरी बाई कशी लाईनमध्ये उभी आहे हा अत्यंत कपटी राजकारणी आहे आणि त्यांनी भारताच्या चीफ जस्टिसच्या घरी अशा प्रकारे जाऊन आणि गेले तर गेले एकटे गेले असते आरती केली असती दर्शन घेतलं असतं प्रसाद खाल्ला असता निघून गेले असते काही प्रॉब्लेम नव्हता कोणाला हे कळणार नव्हतं चीफ जस्टिस काही सोशल मीडिया अकाउंट चालवत नाहीत या देशाचे त्यामुळे हे चीफ जस्टिस काही बाहेर बाहेर बोलणार नव्हते की हे येऊन गेले पण मी त्यांच्याकडे गेलो हे यांना दाखवायचं होतं म्हणून त्यांनी हे सगळं कारस्थान याच्या पाठीमागे रचलं त्यांनी त्याच्यातून तो बाहेर काढला आता त्यांना या संविधानाची परवा नाही संविधानांनी तेंग अत्यंत सुस्पष्ट शब्दामध्ये लिहिलेलं आहे की हे जे तीन पिलर्स आहेत डेमोक्रसीचे हे इंडिपेंडंट आहेत ज्युडिशियरी इंडिपेंडंट आहे या लेजिस्लेचर पासून लेजिस्लेचरचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत आणि ज्युडिशियरीचे प्रमुख चंद्रचूड आहेत जीवाय चंद्रचूड तर ये दोन है, हे दोन प्रमुख इंडिपेंडंट आहेत हे एकमेकावरती इन्फ्लुएन्स करू शकत नाहीत यांनी एकमेकावर प्रभाव टाकायचा नाही असंही असताना ना या संविधानाची पर्वा न करता हे त्यांच्या घरी गेले यांना तर संविधानाची पर्वा नाही आहे पण चंद्रचूडांना पण नाही आहे या देशाच्या चीफ जस्टिसला सुद्धा संविधानात्मक कर्तव्याची भान नाही आहे येऊ कसं दिलं जरी यांनी निरोप पाठवला असेल की मी येणार आहे यांनी निरोप परत पाठवायचा होता येऊ नका म्हणून हे योग्य नाही न्यायमूर्ती छगला होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद देशाचे राष्ट्रपती असताना आणि दोघं वर्गमित्र आणि ज्या वेळेला राजेंद्र प्रसाद त्यांच्या ठिकाणी गावात शहरात जाणार आहेत हे समजलं त्यावेळेला छगलांनी त्यांना जेवणासाठी निमंत्रण दिलं राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनी सांगितलं की मी तुमच्याकडे येणं हे या संविधानात्मक कर्तव्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही त्यामुळे मी तुमच्याकडे येणार नाही हे भान या देशाच्या पहिल्या राष्ट्रपतीला राजेंद्र प्रसादांना होतं हे या पंतप्रधानाला नाही आहे आणि हे गेली दहा वर्ष आपण पाहतोय याच पंतप्रधानांनी आणलेले इलेक्ट्रॉल बॉन्ड असंविधानिक आहेत हे याच चीफ जस्टिसने निर्णय दिलेला आहे ना हे असंविधानिक काम करणाऱ्या माणसाला आपल्या घरी येऊ द्यायचं हे भान चंद्रचूडांनी ठेवायला हवं होतं यात नुकसान मोदींचं काही झालं नाही पहिल्या मिनिटापासून हा व्हिडिओ आणि फोटोग्राफ बाहेर आल्यापासून पहिल्या मिनिटापासून सर्वत्र टीका सुरू झाली की चंद्रचूड देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा चीफ जस्टिस हा विकला गेला आहे बदनामी त्यांची झाली चंद्रचूडांची याच्यामध्ये बदनामी झाली त्यांना हे भान ठेवायला हवं होतं आणि या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसचा अपमान नरेंद्र मोदींनी केला अशा पद्धतीने त्या अपमानास कारणीभूत ठरले अबेटमेंट ऑफ ह्युमिलिएशन हे हा, हा नरेंद्र मोदी ठरले सुप्रीम कोर्टाने संविधानात सांगितलेल्या या जबाबदारीच्या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाने कोड ऑफ कंडक्ट सांगितले या देशातल्या जजेस साठी ते कोड ऑफ कंडक्ट काय सांगतात इंटिग्रिटी अँड इंडिपेंडन्स जजेस मस्ट अपहोल्ड द इंटिग्रिटी अँड इंडिपेंडन्स ऑफ इंडियन ज्युडिशरी भारतीय न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य अबाधित राखणं हे या जजेसचं कर्तव्य आहे आता हे स्वातंत्र्य प्रभावित होऊ शकतं असा निष्कर्ष जर लोक काढत असतील तर याला जबाबदार कोण आहे चंद्रचूड जबाबदार आहेत आणि नरेंद्र मोदी जबाबदार आहेत हे स्वातंत्र्य धोक्यात आणलेलं आहे अशा पद्धतीने जाऊन दुसरी जजेस मस्ट अवॉइड इम्प्रोप्रायटी अँड द अपियरन्स ऑफ इम्प्रोप्रायटी म्हणजे अशा इम्प्रोप्रायटीचा आभास निर्माण होणं सुद्धा त्यांनी टाळलं पाहिजे इथं आभासाचा विषयच नाहीये डोळ्यासमोर घडलेली घटना दिसते त्याचा व्हिडिओ हेच ट्विट करतायत हे दुसरं कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन त्यांनी केलेलं आहे चीफ जस्टिसने जजेस मस्ट रिफ्रेन फ्रॉम पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी दॅट इज इनअप्रोप्रिएट फॉर द ज्युडिशियल ऑफिस अशा कुठल्याही राजकीय गोष्टी पासून अलिप्त राहणं गरजेचं आहे ही राजकीय गोष्ट आहे की नाही शंभर टक्के ही राजकीय गोष्ट आहे नरेंद्र मोदींनी या मराठी वेशामध्ये टोपी बिपी घालून धोतर घालून चीफ जस्टिसच्या घरी जाणं आणि लगेच ते बाहेर सोशल मीडियावरती आणणं हे राजकीय कृत्य आहे याच्या मागचा हेतू राजकीय आहे महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत महाराष्ट्रातल्या आमदारांचं निलंबन प्रलंबित आहे म्हणजे हे असंविधानिक सरकार आहे हा तर निर्णय देऊन झालेला आहे पण त्यांचं निलंबन अजून आजू, अजूनपर्यंत प्रलंबित आहेत आणि आता निवडणुका होऊ घातल्या त्यामुळे आता निलंबन होऊनही फार काही होणार नाही आहे पण निदान शिक्कामोर्तब तरी त्यावर झालं पाहिजे मग ते डिले व्हावं हा हेतू याच्या मागचा किंवा या देशातल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेला एक संदेश देणं की चीफ जस्टिस आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध काय आहेत हे चीफ जस्टिसला सांगायची गरजच नाही स्पष्टीकरण सुद्धा देऊ शकत नाहीत पण हा संदेश नरेंद्र मोदींनी या व्हिडिओ आणि फोटोग्राफच्या माध्यमातून देऊन टाकला की या न्याय व्यवस्थेवर भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव राहणार आत्ता तीन दिवसापूर्वी विश्व हिंदू परिषद नावांच्या एका संघटनेने एक काहीतरी त्याला काय म्हणतात विधी संगोष्ठी असं काहीतरी एक आयोजित केलं होतं आणि त्याच्यामध्ये बरेच रिटायर्ड जजेस हे त्यामध्ये उपस्थित राहिले आणि या देशाचा लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्टर हा त्याला हजर राहिला आणि त्यात त्यांनी काय चर्चा केली वक बोर्डाचं काय मंदिर आणि मशिदींच्या वादग्रस्त इमारतींचं काय मग त्यावरती परिणाम प्रभाव पाडायचा आहे का याच्यातून आज हजारो केसेस न्यायालयांमध्ये पेंडिंग आहेत ज्याच्यामध्ये वख बोर्डाच्या जमिनींवरती सरकारने अतिक्रमण केलेलं आहे त्यावरती प्रभाव पाडायचा आहे का याच्यात किती राजकीय हेतू आहेत आणि तुम्हाला चीफ जस्टिस चंद्रचूड तुम्हाला तर हे माहीतच हवं की ज्या माणसांनी इलेक्ट्रोल सारखं अत्यंत असंविधानिक काम केलेलं आहे असा माणूस आपल्या घरी येणं ही एक कॉन्स्पिरसी असू शकते हा एक कट हे कारस्थान असू शकतं आता इतकं साधं कारस्थान तुमच्या जर लक्षात येत नसेल जे काही क्षणात सिद्ध झालं ते घडल्यानंतर तर ऍक्च्युअली न्यायालयांमध्ये जी ज्या कॉन्स्पिरसीच्या केसेस चालतात त्या तुम्हाला कशा समजत असतील का विश्वास ठेवावा या देशातल्या नागरिकांनी या तुमच्या न्यायव्यवस्थेवरती एक कारण सांगा का विश्वास ठेवावा इतकी साधी कॉन्स्पिरसी इतकं साधं कारस्थान तुम्हाला समजलं नाही आणि तुम्ही त्यांना नकार दिला असता की नाही यायचं माझ्या घरी आरतीला काय करून घेतलं असतं यांनी तुमचं तुम्ही या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहात मुख्य न्यायाधीश आहात पण दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला तुम्ही रिटायर होत आहात आणि तुमच्या रिटायरमेंटच्या छप्पन सत्तावन्न दिवस आधी तुमच्या घरी अशा पद्धतीने येणं का गेल्या वर्षी आले नाहीत का त्याच्या आधीच्या वर्षी आले नाहीत आत्ताच का आले या साध्या साध्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत ना दिल्लीत तेही गणपती बसवतात ना त्यांच्याकडे का नाही गेले आरती करायला हे आत्ता नाही आत्तापर्यंत कधीच का नाही गेले आत्ता तुमच्याच घरी येत आहे मागे कारस्थान असतं असू शकतं इतकी साधी गोष्ट तुम्हाला लक्षात येत नाही आणि तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा तुम्ही तुमच्या अनेक भाषणांमध्ये स्वतः काय बोललेला आहात की न्यायालयांनी निकाल देणं निर्णय देणं फक्त अपेक्षित नाही न्याय होताना दिसला पाहिजे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड हे असंवैधानिक आहेत असा तुम्ही निर्णय दिला तो न्याय होताना दिसलेला नाही याच कारण असं आहे की मग हे असंविधानिक कृत्य करणाऱ्यांना तुम्ही काय कारवाई केली या असंविधानिक पद्धतीने कंपन्यांकडून एजन्सीजचा दबाव दाखवून याचे तर शंभर पुरावे आहेत एजन्सीजचा ईडीचा इनकम इन्कम टॅक्सचा दबाव दाखवून त्यांच्याकडून हजारो कोटी रुपयाच्या देणग्या गोळा केल्या गेल्या याच्याबद्दल काय कारवाई केली त्यामुळे तुम्ही निर्णय दिलाय न्याय होताना दिसलेला नाही चंद्रचूड हे काय आहे आणि हे देशातले नागरिक गप्प बसतील असं वाटतं जजेस मस्ट बेअर ट्रू फेथ अँड एलिजियन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जजेस मस्ट नॉट बेअर ट्रू फेथ अँड एलिजियन्स विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार बरोबर तुमचा विश्वास आणि तुमचं एलिजियन्स हा तुम्ही सरकारच्या प्रती दाखवायचा नाही आहे संविधानाच्या प्रती दाखवायचा आहे तो दाखवलात का आणि संविधानाच्या प्रती असलेला विश्वास आणि अलिजियन्स दाखवण्यापासून परावृत्त कोणी केलं या देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी केलं या इतक्या गंभीर गोष्टी आहेत तुमच्या लक्षात कशा येत नाहीत आणि आता कितीतरी निर्णय तुमच्या समोर पेंडिंग असणार आहेत येणाऱ्या दोन महिन्यात काय करणार आहात त्याचं तुम्ही हे सगळं करून पुन्हा लक्षात घ्या मोदींचं काही नाही गेलेलं ही वॉन्टेड टू मेक अ पॉईंट ही मेड अ पॉईंट तो अत्यंत उन्मत्त आणि बेपरवा माणूस आहे त्याला संविधानाशी काही घेणं देणं नाही लोकशाहीशी काही घेणं देणं नाही त्याला जे करायचं ते त्यांनी केलं तुम्ही गणपती घरामध्ये का बसवला मी सगळेच नागरिक आणि चंद्रचोड सुद्धा काय म्हणता गणपतीला गणेशोत्सव साजरा करता रोज दोन वेळेला आरत्या करता त्या आरत्यांमध्ये काय म्हणता गणपतीला विघ्न हरता म्हणता ना मग वर्षा पिड़ा। हे बघना बदनामीचं विघ्न तुमच्याकडे आलं ना काय त्या बदनामीच्या विघ्नाचं हरण झालं होऊ शकलं का वर्षानुवर्ष कदाचित तुमच्या घरामध्ये पिढ्यान पिढ्या तुम्ही गणपती बसवतात हे बदनामीचं विघ्न टळलं का विघ्नहर्ता म्हणून अर्थ करता न, दोन दोन वेळेला काय झालं नरेंद्र मोदींनी एका मिनिटामध्ये तुमची बदनामी करून टाकली या न्यायालयाची बदनामी केली या न्यायाधीशांची बदनामी केली या न्याय व्यवस्थेची बदनामी केली या संविधानाची बदनामी केली काय करून घेणार आहात आता चंद्रचूडांसमोर एकच पर्याय एकच पर्याय की उरलेल्या दिवसांमध्ये जेवढे जेवढे निर्णय हे अत्यंत निष्पक्ष असतील त्यात कोणी का दोषी असे ना कोणीही का दोषी असेना पंतप्रधान का दोषी असेना त्याला शिक्षा सुनावण्याची धमक दाखवली पाहिजे अन्यस्था तुम, तुम्ही तुमचीही कॉम्प्रोमाइज झालेली आहे तुमचीही तडजोड झालेली आहे असाच अर्थ आज जो निघतोय तोच साबित होईल हे करणार आहात का साध्या तलावामध्ये पाय टाकायच्या आधी लोक चौकशी करतात आतमध्ये मगर तर नाही ना आणि ज्यांनी लहानपणापासून मगरी बरोबर राहिला ज्यांनी अनेक वेळेला मगरीचे आश्रू डाळले नोटबंदीच्या वेळेला अनेक वेळेला कोविडच्या वेळेला त्यावर तुम्ही भरोसा ठेवला हे लक्षात घ्या कृपा करून लक्षात घ्या ही चंद्रचूडांना विनंती आहे ही या देशातल्या आमच्या सर्व दर्शकांना नागरिकांना विनंती आहे की येणारे छप्पन सत्तावन्न दिवस या, या न्याय व्यवस्थेकडे अत्यंत बारीक नजर ठेवणं गरजेचं आहे आणि या कॉन्स्टिट्युशनल ड्युटीमध्ये असं म्हटलेलं आहे की जजेस मस्ट बी कॉन्शियस दॅट दे आर अंडर पब्लिक गेज अँड अवॉइड ऍक्ट ऑफ ओमिशन्स दॅट आर अनबिकमिंग ऑफ द ऑफिस न्याय व्यवस्थेनी हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की तुमच्यावरती या देशातल्या जनतेची नागरिकांची नजर आहे आणि त्यांच्या नजरेमधून या न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा खराब होईल अशी प्रत्येक गोष्ट तुम्ही टाळायला हवी तुम्ही टाळत ताल, टाळली नाही आहे गणेशोत्सवात तुम्ही टाळलेली नाही आहे येणाऱ्या काळात तुम्ही टाळणार आहात का हे आता आम्हाला बघायचंच आहे आणि तुम्हाला तुमची निष्पक्षता या न्यायव्यवस्थेबद्दलची बांधिलकी की या संविधानाच्या बद्दलची बांधिलकी आणि कर्तव्य जर तुम्हाला दाखवायचं असेल तुम्ही निभावता तर येणाऱ्या काळातले सर्व निर्णय इतके निष्पक्षपणाने नि द्या की पुन्हा कोणी पक्षपाती होण्याची धमक दाखवणार नाही हे तुम्ही कराल का हा आता तुम्हाला प्रश्न आहे आणि या सर्व दर्शकांना नागरिकांना कळकळीची विनंती आहे की बघा डोळे उघडे ठेवून बघा हे कुठे चाललेलं आहे प्रवास या देशातली राजकीय व्यवस्था उघड उघड न्यायाधीशांच्या घरी जाते पंतप्रधान चीफ जस्टिसच्या घरी जातोय उद्या मुख्यमंत्री हायकोर्टाच्या जस्टिसच्या घरी जाईल उद्या एखादा महापौर डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या न्यायाधीशाच्या घरी जायला लागेल हे व्यवस्थेला इंडिपेंडंट स्वतंत्र राखण्यासाठी हे योग्य ठरेल का असं होणं अशा प्रकारचा हस्तक्षेप हा योग्य ठरेल का आणि हा जर ठरवू द्यायचा नसेल तर काय करायला हवं हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही आज जागे व्हा आज जागे व्हा नाहीतर येणारा काळ माफ करणार नाही ही पुन्हा कळकळीची विनंती इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांना याची लिंक शेअर करा आणि त्या सर्वांना आग्रह करा इजी न्यूजला सबस्क्राईब करण्यासाठी आजच्या एपिसोडमध्ये इतकंच धन्यवाद